चला, तुमचं आश्रय फॅशन मध्ये खूप खूप स्वागत। तर मी आज आले माझ्या मोठी मुलगी सुरेखा फॅशन हिच्या घरी, आणि ही सगळ्यात मोठी मुलगी आहे। मी ही संगमनेर मध्ये राहायला आले बसून, आम्ही कधीच मुक्कामाल नाही राहिलो, कारण इथं आलो का पहिले ना, आम्ही इथं येतो ना, इथं नाशिन दीदीच्या घरी गेलो का, मग आम्ही तिथंच थांबून घेतो। आज आमचं यश आम्हाला सोडलंच नाही, आम्ही अस्त्र घ्यायला गेलो, लेस ते घ्यायला गेलो, तर आमचं यश आमच्या सोबतच आला। आजी बाबा तुम्हाला मी आज आमच्या घरी घेऊन जाईल, काय म्हणलं लागली, आणि आमचे माय मावशी आजी लिहून देत, तू काय म्हणलं मग आजीला, काय मावशी काय बोलणार, तू जे बोलला फर्स्ट टाइम तर आज आहे ना, एक दीड वर्ष झाले आम्ही संगमनेर मध्ये आलो आहे, आणि आमची मम्मी पप्पा फर्स्ट टाइम आमच्या घरी मुक्कामाला। आज यशनी आहे ना आम्हाला सोडलंच नाही, यश आमच्या बरोबरच राहिला, आणि आशिनी दीदीच्या तिथून, म्हणजे आशिनी दीदीना आम्ही संगमनेरला गेलो, लेस सास्त सगळं घेतलं, आणि मग यश यशला आम्हाला तिकडे घेऊन जायचं होतं। यश म्हणला नाही नाही आजी, आज आपण इकडच जाऊ। बर आज आम्ही इथं मुक्कामाला थांबलोय, तर आपण तिकडे जाऊ काय बनू नाही। आता यशची मम्मी पप्पा काय करते इकड, आजीला स्पेशल बिर्याणी, आजी बाबांना स्पेशल बिर्याणी, आणि खाऊ कोण कोण आणतो तुला, आजी बाबा किती खाऊ आणला सांग बस, एवढा आणि यशला सांग खाऊ आणावं लागतो बिस्कुट घरून मटन बिर्याणी नाही बर का, आम्ही नाही केला आज मला पण त्यांनी आवडता आहे, मी काय तुम्ही घ्यायला कुठून भांडे दिले स्वतः दादा सोडलंच नाही, मला माहित वाटत घेऊन द्या नाही सोडलंच नाही। आणि दोन्ही काका म्हणले ते मम्मीला
पप्पाला फोन करा मग तुमच्याकडे तोंडी ऑर्डर केलं मग नंतर म्हणतो आजी इकडे जाऊ ना म्हणलं चाल बिर्याणी एकदम छान हे बघ आता बिर्याणी शिजायला टाकली आहे आणि तिथं काय इकडं सुक फ्राय तर तिकडे सुक फ्राय बनवायचं चालू आहे थोडासा रस्सा त्यामध्ये फ्राय मध्ये त्यामध्ये रस्सा का थोडासा नॉर्मल का बिर्याणीचं सेंट एकदम छान अजून बाकी बघ आता फ्राय आलेले शिजत आणि आता बिर्याणी तर आता टाकलेली झाकण ठेवा त्याच्यावरती मच्छर पडन भांड्याच्या पाटीत ठेवा ओके हा तेव्हा कस पण चला शिजवा तोपर्यंत आम्ही ब्लाऊज तर इकडे बघा आता आजी नातवंड मिळून मोबाईल मध्ये काय बघताय बघतो देवांशिवांचे फोटो देवांशिवांचे फोटो बघताय का देवांशिवांश पण येतील आता दिवाळीला शिवांचा व्हिडिओ आज दादूला खुश आहे पण शिवांचा व्हिडिओ बघताय काय शकते हा आवडत हा ना तर इकडे बघा बिर्याणी झालेली आहे आणि इकडे बघा सुक आहे आणि त्यामध्ये रस्सा पकडलेला आहे आणि इथे बघा कोशिंबीर पण बनवलं त्यात टोमॅटो नाही टाकला फक्त कांदा दही आणि मीठ कोथिंबीर आणि कोथिंबीर चला आता मस्त ताव मारू बिर्याणी आज खायला अरे दादू पासून ना पिच्चा तू पाहिलं ना तू तर बोलले काय पप्पाला खूपच नाही वाटत पप्पाला पप्पाने